नाव काय त्याचं चिंगरे ऐक बाबा, तू सांगतो तू पुन्हा ते तिकीटला निवडून आला. त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता? त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कुणी केली? त्यामुळे हिंदुस्थानला माहिती आहे त्या पक्षाच्या वतीने तुला संधी दिली, काम करावशी अपेक्षा केली. तू सोडून गेला ठीक आहे, तुला काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील त्याची चिंता त्या ठिकाणी नाही. पण निदान चुकीच्या गोष्टीला भाषी बाजू नको. प्रचंड मोठा अपघात कोण काही करून उलट एका इन्फोस्टर गाडीतलं चालणी काय आणि समोर स्कूटरवर दोन तरुण मुलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उलवलं काय? जागच्या जागेवर त्यांची हत्या काय होते? उद्ध्वस्त होत आणि अशा वेळेस जे जखमी झाले त्यांना मदत करायच्या ऐवजी हा दिवसा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि संशोधन देतो. ज्याच्यासाठी वसं वाघीची ते राष्ट्रवादीच्या नावाने वाघीची, वसं वाघीची शरद पवारच्या नावाने या ठिकाणी वसं वाघीची. आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केलं त्या श्रद्धेसाठी उत्तरदायित्व तुम्ही या पद्धतीने ज्या लोकांना आणि ज्या कुटुंबाच्या लोकांना सत्याचा नाश करला, चुकीच्या गोष्टी सहनशी करते, ड्रग्सच्या आहारी जातात, सौदार 200 रोगांनी गाड्या चालवतात, सौदांना उद्ध्वस्त करतात, अशा लोकांच्या भाषेची तुम्ही वेळ असता. आज आमदार दमदार आमदार नाही, सर्ववासी पाहिजे. लोकांचं भरती निधी सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करणार, जे पुढे असतील त्यांच्या मदतीला जातो असतील तर अशा लोकांच्या संबंधी काय निकाल घ्यायचा हे बघितलं पाहिजे. माझ्या वाचण्यामध्ये आलं पुण्याचं पोलीस आयुक्त, पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी जाहीरपणाने वेस्टमध्ये सांगितलं की या ठिकाणी अगरवाल यांना मदत करण्यासाठी अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भागानं मदत केली, त्यांच्याबद्दलची कारवाई केली जाईल. आणि त्याच्यामध्ये सांगत असताना सांगितलं की आमदार चिंगरे यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध असल्याचं या ठिकाणी कायमाफेशी दिसते. पोलीस अधिकारी सांगतो, पुण्याचा पोलीस प्रमुख सांगतो, हा आमदार दमदार या पद्धतीनं या चुकीच्या लोकांना खसवारी घालतो, त्यांना मदत करतो. अशा लोकांनी तुमच्या फुलं पुन्हा येऊन वसंवाद्याची भूमिका घेतो. एक पक्ष सोडला, लोकांना दिलेला शब्द मोडला, ज्या पक्षाचं निशाण वापरलं तुम्ही आला, आज पक्ष घेऊन करून गेला. तुझे गमतीचे लोक फळायच्या फळाय स्वच्छ घेऊन फळाय खून घेऊन फळाय आणि असा पुन्हा एकदा तुमचं वसं वाढण्यासाठी येत आहे. मी तुम्हाला एवढंच सांगितलं आम्ही लोकांनी ठरवलं आणि आम्ही म्हणजे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वस्वा दुसरं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि तिसरे काँग्रेस पक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाचा काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षाचे लोक एकत्र झाले. महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना केली, ठाकरेंच्या रूपानं
दर्शन मागायला मी गेलो. काल 3 महिन्याच्या मुली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत होते. 31 आमदार निवडून खासदार निवडून आले आणि देशामध्ये खोसाचा विक्रम केला आणि लोक एकच राहिलो तर काय होऊ शकतं हे शिक्षे अशी घडली. आणि हे यश तुम्ही लोकांनी माझी तुम्हा लोकांना विनंती आहे ही आघाडी आज यांनी कायम केली आणि तुम्हाला शब्द दिसतो या आघाडीचा एक सहकारी म्हणून आणि काही पण एकही नाही महाराष्ट्राचे चित्र बदलण्यासाठी तुम्हा लोकांच्या समोर कार्यक्रम देऊ समाजाचे जे जे प्रश्न असतील तसे बेकारीचे असतील महागाईचे असतील अन्य असतील त्या सगळ्या प्रश्नाच्याकडे लढायचे असतील. आज ही संसद द्यायच असते जे तो माझी जाती ठीक आहे मुलगी जाती असते मी मुलगीचा लाभ माझी मुलगी जाती असली तर त्याच्यात काही चुकी झाली तिची कशी काम करते. 4 वेळेस तुम्ही लोकसभेला निवडून गेले आणि म्हणून तुम्ही लेख लालकी म्हणत असेल त्याला अवसर मिळत नाही. पण तिला तुम्ही पैसे देणार माझं म्हणणं स्वच्छ आहे. जी काय मदत करायची ती करा लोकांना जी काय मदत घ्यायची ती घ्या. पण आज गरज कशाची आहे आज गरज या मुलींना संरक्षण देण्याच्या संदर्भात बदला फुलला प्रकार झाला त्या ठिकाणी लहान मुलींचा अत्याचार होता मुलींच्या अत्याचार बदला फुलला होता. तुम्ही रोजच्या वर्षात फसला काढला रोजच्या वर्षात फसला कुठे ना कुठे मुलींच्या अत्याचार असतो या बातम्या असतात. जे मुलींना संरक्षण देऊ शकत नाही त्यांचे अत्याचार सांगू शकत नाही ते काय मुलींच्या बद्दल संबंध करतात. आणि म्हणून मुलींच्या नावावर तुम्ही मतं वागता त्यांना मदत करा त्यांना माझी तक्रार नाही. पण मुलींचं रक्षण करण्याच्या संबंधीची जबाबदारी आज राज्यकर्त्यांना चालता येणार नाही. आणि याच पद्धतीने आमच्या आया मुलींच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन अस्तर संसार करणार असते. तुम्हाला सगळ्यांचे समुदाय शक्ती सदवणं या संसाराला त्यांची जागा दाखवणं हे ऐतिहासिक काम उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण विनंत करू हीच खात्री या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना देतो आणि आमच्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची हित महाराष्ट्राचं.